कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारनं कडक निर्बंध लागू केलेत, मात्र हेच निर्बंध अक्षरशः पायदळी तुडवले जात असल्याचं चित्र मुंबईमधल्या दादरमध्ये रोज दिसतंय. दादरच्या भाजी मार्केटमध्ये तुफान गर्दी दिसते, मात्र महापालिकेची गाडी येताच ही कारवाई करण्यात आली. गाडी परतल्यानंतर पुन्हा एकदा चित्र जैसे थेच असल्याचं दिसून आलं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे नवी मुंबई एपीएमसीची नवी नियमावली आता जारी करण्यात आली आहे. रात्री 10 ते सकाळी 10 वाजेपर्यंत एपीएमसी भाजी मार्केट सुरू राहणार आहे. मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळ्या वेळेमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे. शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना संध्याकाळी 6 ते पहाटे 5 पर्यंतच प्रवेश असेल आणि प्रवेश केल्यानंतर 3 तासांच्या आत शेतमाल उतरवणं हे बंधनकारक असेल, अन्यथा दंड बसेल. तसंच बाहेरच्या वाहनांना एपीएमसीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. आज पुन्हा एकदा जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी मास्कही लावलेले नव्हते, तसंच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला होता. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी बाजार खुला झाल्यापासून ज्या नियमांचं पालन ते करणार नाहीत त्यांना दंड करावा असं असताना मात्र कर्मचारीच गायब असल्याचा प्रकार समोर आला. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या सर्व धार्मिक स्थळं दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिर सुद्धा भाविकांसाठी बंद करण्यात आलं आहे. मंदिरामध्ये पूजा आणि धार्मिक विधी होणार आहेत ते ऑनलाईन पाहता येणार आहेत. दररोज होणाऱ्या आरत्यांचं देखील ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे. मंदिर बंद असलं तरी काही भाविक मात्र बाहेरूनच दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातली सर्वच उद्यानं आणि मैदानं आता पुढचे आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत आणि आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर आज शुकशुकाट पाहायला मिळाला, मात्र रस्त्यावर अनेक जण मॉर्निंग वॉकसाठी आलेले दिसून आले. मैदानाबाहेर कोणीही सुरक्षा रक्षक नसल्यानं काही जण मैदानासुद्धा उतरले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार ब्रेक द चेन ही मोहीम राबवण्यात येते. नव्या नियमावलीनुसार येवला शहरातल्या सेवेतील दुकानं सकाळी 7 वाजता उघडणं अपेक्षित असताना 2 दुकानं सील करण्यात आली आहेत. उघड्यावर विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाचं सामान जप्त केलं, तसंच विना मास्क फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारण्यात आला. कोल्हापुरामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातल्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आल्या आहेत. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 6 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान या परीक्षा होणार होत्या. गेल्या वर्षभरामध्ये 3रा परीक्षा स्थगित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे आणि परीक्षा कधी होणार याबाबतही संभ्रम आहे. ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात अनेक निर्बंध आता लागू केलेत, मात्र काही घटकांना यामधून सूट देण्यात आली आहे. परीक्षार्थी, वाहन चालक, स्वयंपाकी, घरकाम करणारे यांना रात्री 8 नंतर आणि वीकेंड लॉकडाऊनमध्ये देखील सूट दिली आहे. या काळामध्ये त्यांना ये जा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. खासगी कारखान्यांमध्ये ओळखपत्रासह रात्री 8 नंतर खासगी बस किंवा गाड्यांनी प्रवास करता येणार आहे. रायगड जिल्ह्यात अष्टविनायकांपैकी 2 असलेली महाड आणि पाली इथले गणपती मंदिरं भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या निर्बंधानुसार ही मंदिरं 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. विरारचं जीवदानी देवी मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून पुन्हा एकदा बंद ठेवण्यात आलंय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट प्रशासनाकडून पुढचे आदेश येईपर्यंत 30 एप्रिलपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या मंदिरात भाविक दर्शन घेत आहेत. मुंबईतल्या भायखळ्यातल्या राणीची बाग महिना 1.5 महिन्यामध्ये पुन्हा एकदा बंद करावी लागली आहे. ब्रेक द चेन अंतर्गत बाग आता 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे, पण या काळात बागेतल्या नूतनीकरणाचं काम हे सुरूच राहील. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे 22 मार्चला ही बाग बंद केली होती. त्यानंतर 14 फेब्रुवारीला बाग पर्यटकांसाठी पुन्हा खुली केली, पण रुग्णवाढीमुळे आता ही बाग पुन्हा एकदा बंद करावी लागतीय. नवी मुंबईतल्या सिडको भवन, रायगड भवन आणि सिडकोच्या इतर ऑफिसेसमध्ये येणाऱ्या नागरिकांना बंदी घातली आणि पुढचे आदेश येईपर्यंत त्यांना आता प्रवेशबंदी असेल. भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे या ऑफिसेसमध्ये मोठी गर्दी होत होती आणि त्यामुळे रुग्णवाढीची शक्यता देखील आहे. म्हणूनच नागरिकांना आता प्रवेशबंदी करण्यात आली.
देशात पहिल्यांदाच रुग्णांचा आकडा 1 लाखाच्या पार गेलाय. 24 तासांमध्ये 1,03,588 रुग्ण आढळले आणि देशातल्या एकूण रुग्णांचा आकडा हा 1,25,89,067 इतका आहे. गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला 97,894 रुग्ण आढळले. गेल्या वर्षी ही रुग्णवाढ सर्वाधिक होती तर सोमवारी दिवसभरात 478 रुग्णांचा बळी गेलाय. मुंबईत रविवारच्या तुलनेत दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी मुंबईमध्ये 9,857 रुग्ण आणि 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. परिणामी कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,62,302 झाली आहे. मृतांचा आकडा 11,797 झालाय. मुंबईत उपचाराधीन रुग्णांची संख्या 74,522 झाली आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अवघ्या 40 दिवसांवर आलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पुण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली, त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत वरदान ठरलेलं जम्बो कोविड रुग्णालय आता पुन्हा सुरू करण्यात आलंय. अवघ्या 2 आठवड्यात 550 रुग्ण इथं उपचारांसाठी भरती झालेत. येत्या 2 दिवसात जम्बोमधल्या खाटा 600 पर्यंत नेण्यात येणार आहेत, त्यामुळे पुण्यातल्या अन्य रुग्णालयांवरचा ताण काही अंशी कमी होईल. अमरावतीतल्या मेळघाटातही कोरोनाचा कहर दिसून येतोय. मेळघाटमध्ये कोरोनाचे 26 नवे हॉटस्पॉट आढळलेत. चिखलदरा तालुक्यात 5 तर धारणी तालुक्यात 21 कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. मेळघाटात कोरोनाचे 200 पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 50,067 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत आणि कोरोनामुळे 687 रुग्णांचा मृत्यू झाला. वैद्यकीय विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या 20 एप्रिलला संपणार आहे. विद्यार्थ्यांचा तातडीनं निकाल लावण्यात येणार आहे. निकाल लागल्यानंतर लगेचच त्यांना इंटर्नशिप उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरूपात डॉक्टर्स उपलब्ध होतील. 15,000 नर्सेसच्या रजिस्ट्रेशनचं काम तातडीनं पूर्ण करून आरोग्य सेवेसाठी त्या उपलब्ध होणार आहेत. 5,200 वैद्यकीय अधिकारी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण वेगानं व्हावं यासाठी सध्या प्रशासन प्रयत्नशील आहे. धारावीमध्ये लसीकरण मोहीम संथगतीनं सुरू असल्याचं समोर आलंय. धारावीकर लसीकरणाला प्रतिसाद देत नाहीये. दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग त्यामुळे पुन्हा एकदा वेगानं होऊ लागलाय आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होणं हे गरजेचं आहे. सोलापूरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागतीये. सोलापूरमधल्या प्रसिद्ध हुमा मेडिकल बाहेर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची भली मोठी रांग पाहायला मिळाली. रात्री 9 वाजल्यापासून अनेक रुग्णांचे नातेवाईक मेडिकलच्या बाहेर रांगा लावून उभे होते. केंद्र सरकारनं कोरोनाचा वेगानं होत असलेला हा फैलाव पाहता 50 उच्च पातळीवरील सार्वजनिक आरोग्य तुकड्या स्थापन केलेल्या आहेत आणि त्यांची नियुक्ती महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबमधल्या 50 जिल्ह्यात केली आहे. या तिन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूची मोठ्या प्रमाणात नोंद आहे. या तुकड्या महाराष्ट्रासह छत्तीसगड, पंजाबमध्ये जाऊन तिथल्या स्थानिक प्रशासनाची मदत करणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे